टँकर व ट्रेलर वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन वाहनाला आग लागून दोन्ही चालक जागीच जळून मरण पावल्याची घटना 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील चांदूर बिस्वा फाट्याजवळ रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी शकील रफिक तडवी वय 34 वर्ष यांनी फिर्याद दिली. दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी वडनेर भुलजी येथे कर्तव्यावर हजर असताना मला गावातील पत्रकार दाभाडे यांनी फोन करून सांगितले, चांदूर बिस्वा फाट्याजवळ टँकर व ट्रेलरचा अपघात झाला, या दोन्ही गाड्यांना आग लागली अशी माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मलकापूरकडून नांदुराकडे जाणारा टँकर व नांदुराकडून मलकापूरकडे जाणारा ट्रेलर हे समोरासमोर धडकले असून दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीमध्ये ट्रेलरचा चालक व टँकरचा चालक दोघेही कॅबिनमध्ये पूर्णपणे जळून मरण पावले. सदर अपघात ट्रेलर व टँकरचा चालक यांनी त्यांचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवून ट्रेलर तसेच टँकरचा चालक हे स्वतःचे मरणास्व दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. फिर्यादीवरून दोन्ही चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.